आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष वंदनीय गुर्जर वर्ग तसेच इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज 12 जानेवारी राज्य माता जिजाऊ यांचा जन्म या थोर मातेस प्रथम माझा मानाचा मुजरा स्वराज्य माझे नाव संस्कृती सुनील गोरलावाड इयत्ता दुसरी माझ्या शाळेचे नाव लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत स्वराज्य जननी राज्य माता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव गिरजाबाई उर्फ मासाबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 7व्या वर्षी इ.स. 1605 मध्ये जिजाऊंच्या शाहजीराजाशी विवाह झाला. पुढे शाहजीराजे व जिजाऊंच्या पोटी शूर प्रतापी संभाजीराजे व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजीराजे या दोन रत्नांनी जन्म घेतला. पुढे थोरले राजे शाहजीराजांजवळ वाढले तर शिवाजीराजांची सर्व जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली. काही कारणामुळे भोसले व जाधव घराण्यात वैमनस्य झाले. तेव्हा त्यांनी पतिनिष्ठेला महत्व दिले. जिजाऊंनी या केवळ शाहजीराजांच्या म्हणजे पत्नी नसून जगातील प्रत्येक स्त्रियांनी आदर्श घ्यावा अशा आदर्श माता होत्या. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्या महान राष्ट्रमाता होत्या. जिजाऊंनी शिवाजीराजांना रयतेसाठी व स्वराज्यासाठी घडविले. त्यांनी लहान वयात रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. शूरायांवर उत्तम संस्कार केले. सर्वांना समान योग्य देण्याचे धडे दिले. 6 जून 1674 रोजी 74 रोजी शिवाजी राजांची स्वराज्याची छत्रपती म्हणून राष्ट्राभिषेक झाला. जिजाऊंनी स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले व शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेला अष्टपैलू राजा लाभला. या 16व्यानंतर काही दिवसांनी 17 जून 1874 रोजी या थोर महामाऊलीने स्वराज्याला अखेर पोरख करून कायमचा निरोप घेतला. म्हणून मी 2 शब्द कात आहे. किती गावी जिजाऊंच्या जीवन कार्याची माती, किती गावी जिजाऊंच्या